बचाना, टीके तुम भूल न जाना, टीके बचाएंगे इसकी जान, बच्चा बनेगा बलवान। गर्भावस्था के दौरान बच्चे की बढ़ोतरी का पता करने के लिए और माता के स्वास्थ्य के लिए हर गर्भवती महिला की 3 प्रसव पूर्ण देखभाल एवं चिकित्सीय जांच जरूरी है। आज आपण उभ्या पेंकल पाळ्या निरावळी पेंकल पाळ्या ठिकाणी आपल्या पाठीमागे पावती तो पूर्ण आरोग्य विभागाची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते, कारण की मीरा भाई महानगरपालिका वैद्यकीय विभाग पेंकल पाळ्या यांच्या मार्फत आज इंद्रधनुष्य 2.0 मोहीम राबवण्याचं काम तिथे केलं जात आहे। इंद्रधनुष्य 2.0 म्हणजेच जे लाभार्थी लसीकरणापासून वंचित आहेत त्यांना 2 डिसेंबरपासून त्यांची मोहीम आहे की इंद्रधनुष्य 2.0 या नावाची, आणि त्यामार्फत जे लोक लसीकरण देणार आहेत वंचित जे राहिलेच्या लाभार्थ्यांना। आपल्यासोबत इथल्या डॉक्टर्स आहेत वंदना पाटील मॅडम, आपण त्यांच्याकडून या संदर्भात पूर्ण जाणकार माहिती घेणार आहोत। आपण त्यांना विचारू की नेमकं हे प्रोग्राम काय आहे आणि आज जी रॅली आहे ती कशा संदर्भात आहे। मॅडम काय सांगाल आजची जी रॅली आहे ते कोणतं? नमस्कार, मी डॉक्टर वंदना पाटील, वैद्यकीय अधिकारी मीराबाईंदर महानगरपालिका, त्याचबरोबर आमच्यासोबत मीराबाईंदर महानगरपालिकेच्या डॉक्टर अंजली पाटील आरसीएस ऑफिसर यासुद्धा या रॅलीसाठी उपस्थित आहे। तर आपल्याला माहीतच आहे की भारताचा जो अर्भक मृत्यू दर आहे हा 37 आहे। तर आपल्याला हा अर्भक मृत्यू दर 37 आहे याचा अर्थ असा होतो की दरवर्षी आपण किमान 9.9 लाख मुलं हे जे 1 वर्षाच्या आतली मुलं आहेत ते लसीकरण ज्या आजारांना आपण वाचवू शकतो, ज्या आजारांवर आपण उपचार करू शकतो, अशा आजारांमुळे 1 वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडतात। आणि त्यामुळे आपला हा बालकांचा जो मृत्यूदर आहे हा कमी करण्याकामी आपण म्हणजेच बुस्टिंग रुटीन इम्युनायझेशन अँड डिमांड जनरेशन, याचा अर्थ असा होतो की लसीकरणाचा दर्जा आपल्याला उंचावायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला जनतेचा लसीकरणाकडे उत्तमपणे सहभाग कसा होईल हे आपल्याला बघायचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून शासनाने डिसेंबर 2019 पासून पुढील 4 महिने मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम दर महिन्याच्या 7 दिवस अशी सर्व मीराबाईंदर महानगरपालिकेमार्फत राबवली जाणार आहे। त्यामध्ये आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी बांधकाम साईट, कन्स्ट्रक्शन साईट, त्याचबरोबर वीटभट्ट्या, झोपडपट्टी एरिया, तसेच बिल्डिंग एरिया, चाळी या सर्व ठिकाणाहून लसीकरणापासून वंचित, कुठल्याही कारणाने लसीकरणापासून वंचित राहिलेली जी मुलं असतील त्यांना शोधून काढलेलं आहे। आणि ह्या मुलांना लसीकरण करून घेऊन आपल्याला लसीकरणाचं 100% काम पूर्ण करण्याकामी मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम हातात घेतली आहे। तर मी आपल्या सर्वांना आवाहन करेल की या मिशन इंद्रधनुष्यासाठी आम्हाला साथ करा, आम्हाला मिशन इंद्रधनुष्याला साथ द्या आणि आजारांना मात द्या। डॉक्टर अंजली पाटील जनजागृतीकरिता डॉक्टर वंदना पाटील आणि ह्यांची संपूर्ण टीम आहे, त्यांनी रॅलीचं आयोजन केलेलं आहे, त्याच्या त्याबद्दल त्यांचं खूप मोठा उत्साह सहभाग सगळ्या कर्मचाऱ्यांचा दिसत असतो। त्यामध्ये माननीय आयुक्त आपले बालाजी खतगावर साहेबांनी सुद्धा एक मीटिंगमध्ये जाहीर आवाहन केलेलं आहे की जनतेने जे अर्धवट राहिलेले, लसीकरणापासून वंचित राहिलेले, सुटून गेलेले किंवा लसीकरणासाठी नकार राहिलेले लाभार्थी आहे यांच्यासाठी जाहीर आवाहन केले की त्यांनी स्वतःहून समोर येऊन जास्तीत जास्त या लसीकरणाचा लाभ घेऊन संपूर्ण आपलं शहर 2020 पर्यंत 90% आपलं लसीकरणाचं काम पूर्ण होईल या दृष्टीने जाहीर आवाज सहभागाची अपेक्षा आहे। नक्कीच अतिशय चांगला उपक्रम आहे महानगरपालिकेचा आणि पेंकल पाळा विभाग हे अतिशय नेहमीच या कामामध्ये अग्रेसिव्ह असतात। कोणतंही म्हणजे वैद्यकीय विभागाचं कार्य आलं की पेंकल पाळा विभाग हा नेहमीच अग्रेसिव्ह असतो। ते बालक या लसीकरणापासून वंचित राहता कामा नाही, त्यांचं टार्गेट आहे। अतिशय स्फूर्त असा उपक्रम इथं राबवण्यात आलेला आहे। दूरदर्शन नरेंद्र गोपी साहेब रोशन कांबळे 24 तास महाराष्ट्रासाठी मिळालो। ताज्या बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा।